नमस्कार, कसं काय? मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हणाले होते की मी माझ्या युनिव्हर्सिटीच्या अकॉमोडेशनमध्ये राहते. युनिव्हर्सिटीचं अकॉमोडेशन आहे पण युनिव्हर्सिटीच्या तिकडे लोकेशनवर राहते. पण आता मी माझ्या आईबाबांकडे आली आहे परीक्षेसाठी. वायफाय बेटर आहे इथे म्हणून. आणि हा व्लॉग जो आहे तो असणार आहे 2-4 दिवसांचा असा कंपायलेशन. सो एक दिवस नाही आहे, मल्टिपल डेज आहेत. बट या, एन्जॉय. सो मी आलेली आहे बाहेर बागेत, आमच्या घराच्याच बागेत. खूप छान वारा सुटला आहे आणि असं बाहेर आलं की काहीतरी काम करा असं वाटतं. सो मी अशीच चालता चालता टाईमपास करता करता इथलं थोडेसे हे काढते आहे, वीड्स. जास्ती काढणार नाही, थोडं थोडं मधलं असं. ॲक्च्युली एका हाताने ते येत नाही आहे तेवढं, की जेव्हा मी फोन बाजूला ठेवीन तेव्हा मी व्यवस्थित करीन. बट वेदर खूपच चांगलं आहे. दिस इज द मेन पॉइंट. हॅलो, मी आलेली आहे परत. आज 1 जून आहे आणि हा व्हिडिओ एडिट करून येईपर्यंत खूप वेळ जाईल. पण आज एक खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण आत्ता मी जस्ट माझं शेवटचं ट्युटोरियल संपवलं. माझ्या आयुष्यातलं बॅचलर्सचं शेवटचं ट्युटोरियल असं मला वाटतं, बिकॉज आय डोंट थिंक मी परत कुठलं बॅचलर्स करीन. बट ते शेवटचं होतं त्याच्यामुळे. ऑल्सो आज माझी थीसिसची डेडलाईन आहे. सो थीसिसवर काम करता करता आपल्याकडे आहे घरी काढलेलं वॉटरमेलनचं ज्यूस. ऑल्दो ह्याचा पल्प थोडा वर आला आहे आणि बाकीचं खाली गेलं आहे. सो आपण ते मिक्स करूयात आणि मी विचार करते आहे, कारण घरी अजून कलिंगड राहिलेलं आहे. जर ते मी फ्रीझरमध्ये टाकलं तर किती मजा येईल, त्याचा ज्यूस काढून फ्रीझरमध्ये टाकलं असं नुसतं नाही. बट बघू काय करायचं. सो रिव्ह्यू ऑन द वॉटरमेलन ज्यूस. जेवढं मला वाटलं होतं ते गोड असेल तेवढं ते नाही आहे, पण तरी ते ताजं आणि छान लागतं आहे. सो आपण पिऊया. सो अशा प्रकारे फायनली झालेलं आहे थीसस. मी याच्यावरती 1 वर्षापेक्षा म्हणजे आय थिंक 26 मे वगैरेला 2020 मी टॉपिक निवडला होता, इफ आय एम नॉट रॉंग. सो 1 वर्षापेक्षा जास्ती झालेलं आहे. अपलोड केलं 3:30 रात्री, 12:00 डेडलाईन होती. आय जस्ट केप चेकिंग एव्हरीथिंग, लाईक सगळं गाईडलाईन्स वगैरे बघत होते मी टू मेक शुअर की सगळं बरोबर केलं आहे वगैरे. अँड या, सो मी कॉफी प्याले आणि मी थोडा चिल केलं आणि आता मी जस्ट बागेत थोड्या वेळ जाणार आहे. मे बी मी थोड्या झाडांना पाणी वगैरे घालेन. बट हे जे इथलं झाड आहे ते खूप छान दिसतं आहे. सो आय डोंट नो त्याचं कसं ऊन वगैरे आलं म्हणजे त्याच्यामध्ये खूपच छान दिसतंय. सो जस्ट ट्राईंग टू गेट दॅट. इथून लाईट विचित्र दिसतं आहे. बट मी बागेत थोड्या वेळ अशीच फिरीन, फेऱ्या मारीन आणि मग पाणी घालीन. मग आत जाईन, एका फ्रेंडला कॉल करीन, कारण मी काही म्हणजे असं म्हण 1-2 मैत्रिणींचा फोन आलेला. सो मी त्यांच्याशी बोललेच नाही अजिबात, बिकॉज मी तिथं काम करत होते आणि अभ्यास होता वगैरे. बट I shall do that now. I'll call them. This is bag. मला असं लाईक आता प्रॉपर समरवाला फील यायला लागला आहे. म्हणजे जॅकेट न घालता बाहेर आली आहे मी आणि अशी सगळी फुलं वगैरे यायला लागले. सो इवन दीज फ्लॉर्स. सो मी अशा सुंदर पावलांनी बाहेर गेले होते त्याच्यामुळे यु नो, तुम्हाला जर कधी फॅशन इन्स्पिरेशन हवं असेल तर यू कॅन डेफिनेटली लुक अप टू मी, कारण जसं तुम्हाला दिसतं आहे आय एम क्वाईट दी आयकॉन. आता वेदर चांगलं असल्यामुळे सकाळची आजची आमची चहा कॉफी बाहेर बागेत बसून चाललेली आहे. सगळे झाडं बघतो आहे, कुठली झाडं वाढलीत, कुठली याला कळ्या आल्या, कुठल्या याला फुलं आली वगैरे, असं सगळं ऑब्झर्वेशन चालू आहे. मी आता अभ्यासातून ब्रेक घेतला. मी लिंबू पाणी केलं आहे थोड्या वेळ फ्रीजमध्ये गार करत ठेवलं होतं, 5 मिनटं टाईमपास करत फ्रेंड्सचं हे बघीन. इट्स लाईक जस्ट कंपायलेशन ऑफ अ क्लिप्स. आणि बाहेर छान वारा सुटला आहे तर वाऱ्याने पडदा पण बाहेर गेला खिडकीच्या. आणि आता असं छान लाईक इंडियावाले फील्स येत आहेत जेव्हा उन्हाळा असतो आणि असं म्हणजे छान सगळं वारा सुटल्या सगळ्या खिडक्या वगैरे असतात. उन्हाळ्याची जी सुट्टी असते त्याची अशी आठवण येते. बट
आत्ता टाइमपास नाही करू शकत. ऑलदो मी लिटरली आत्ता टाइमपास करते, पण 5 मिनटं टाइमपास करणार, त्याच्यानंतर परत अभ्यासाला बसायचं आहे. सो लेट्स गेट टू वॉचिंग फ्रेंड्स. तर मी एवढ्या ह्या वेळ पंख्याशिवाय बसले होते, बट मला असं वाटलं होतं की तेवढं गरम नाही आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बट आत्ता तसं बऱ्यापैकी गरम झाला. मी पंखा आणला तर एकदम छोटासा आहे, आय डोंट नो स्केल कळेल का नाही, बट इट्स व्हेरी व्हेरी स्मॉल. तो आता मी ठेवणार आहे माझ्या पायाशी, थोडी गार हवा यायला. तो आता मी परत बाहेर आलेली आहे. मी बागेत बसून जेवते आहे. आयुष्यात पहिल्यांदा मी इथे बसून जेवलेले नाही आहे कधी, पण असं मला आज वाटलं बाहेर बसून जेवा असं. सो मी ती करते आहे, अँड आय एम हॅविंग पास्ता अँड ॲस्पॅरेगस सॉस विथ कॉर्न अँड चीज. सो बेसिकली आज दिवसभर पाऊस पडतो आहे, अँड ॲज यू कॅन सी इट्स अ बिट ऑफ अ ब्लू डे, बट टू सॉर्ट दॅट वी हॅव पाणीपुरी. सो बेसिकली आम्ही एका फॅमिली फ्रेंड्सच्या घरी गेलो होतो आणि त्यांच्या घरी चाट खाऊन मी चाटच पडले. सो अभ्यास चालू आहे, इथे वेदर युजली तेवढं चांगलं नसतं. सो जेव्हा असतं काही 2-3 महिने तेव्हा आम्ही पूर्ण उन्हाची मजा घ्यायचा प्रयत्न करतो. सो आता टेक्निकली परवा माझी परीक्षा, सो मी अभ्यास करत होते, बट मी अशी छान गार्डनमध्ये पाय पसरून फुलापानात फोकस का नाही होते ओके फुलापानात हिरवळीत अशी बसलेली आहे माझ्या झाडांबरोबर, ज्यांना मी कधीतरी पाणी घालते. सो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. आत्ता सध्या परीक्षा चालू असल्यामुळे कॉन्टेंट फार इनडोअर्स आहे आणि घरातला आतला आहे. सो परीक्षा संपली की आय वुड लाईक गो आउट अँड वड एव्हर, अँड थोडंसं आउटडोअर कॉन्टेंट जास्ती असेल. सो स्टे ट्यून फॉर दॅट, आणि भेटू परत.